स्वतःचे दुःख लपवून जनतेचे मनोरंजन करणारा बहुरूपी समाज वंचित पिढ्यान पिढ्या व परंपरानुसार ग्रामीण समाजात अनेक लोककला व व्यवसाय प्रचलित होते करमणूक व मनोरंजनाचे व्यासपीठ म्हणून काही समाज कलेच्या माध्यमातून गावात परिचित होते कला सादर करून त्यामधून मिळालेल्या बिदागीतून संसाराचा गाळा चालवला जात आपल्या घराण्याला किंवा समाजाला मिळालेल्या कलेचे संवर्धन करण्यासाठी किंवा वारसा जपला जावा या हेतूने आजही काही कला व व्यवसाय टिकवले जात आहेत त्यामधीलच बहुरूपी ही एक कला होय बहुरूपी कलेच्या माध्यमातून स्वतःच्या चेहऱ्यावरील दुःख लपवून जनतेचे मनोरंजन करणारा हा घटक आज एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावरही अनेक योजना व विकासापासून कौसोमुईल दूर राहिला आहे लोककलांना संजीवनी देणारा हा घटक शासन किंवा इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता परंपरा व आवड म्हणून हाताच्या बोटावर मोजता येतील असेच कलाकार अशा कला टिकवून ठेवण्यासाठी धडपडताना दिसतो आहे काळाच्या ओघात बहुरूपी कलेला लोकाश्रय मिळत नसल्याने अखेरची घटका मोजत आहे तरी येणाऱ्या पिढीला बहुरूपी कला म्हणजे काय हे समजण्यासाठी अशा लोककलेचे संवर्धन होणे गरजेचे आहे सरकार शासन व लोकप्रतिनिधी यांनी केवळ सांस्कृतिक कार्यक्रमावेळीच अशा लोककलाकारांचे बोळवण न करता कला व कलाकार यांना आर्थिक व शासकीय मदतीसाठी सरकारी उपाययोजना करणे आवश्यक आहे आज नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याने चुकीचे दिवस संपुष्टात आले आहेत त्यातच मनोरंजनाच्या साधनाची जागा टी व्ही व मोबाईलने घेतल्याने लोककलांना प्रेक्षक व रसिक मिळत नसल्याने अनेक कला लोप पावत चाललेल्या आहेत सध्या कलाकारांना पोट भरणे मुश्किल झाल्याने बहुरुपी समाजातील युवक आता वेगवेगळे व्यवसाय व कामात गुंतलेले आहेत हनुमंत संगाप्पा बहुरुपी राहणार बोरगाव म्हणाले जग बदलत आहे जगाबरोबर आमची कला ही पावत आहे आम्ही वयस्कर मंडई तेवढेच बहुरूपी कला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहोत येणारी आमची पिढी ही कला जिवंत ठेवतील याचा नियम नाही सुगीत धान्य भरपूर मिळत त्यामुळे उपाशी राहत नसत पण सध्या नगदी पिके घेतली जात असल्याने सुगीचे दिवस संपले तशी आमची परिस्थिती बिकट झाली आहे पाच दहा रुपयांवर समाधान मानावे लागत असे खेड्यात अजून आमची कदर केली जाते आम्ही कला संवर्धनेसाठी गावागावात फिरून कलेचे सादरीकरण करतो आहे

ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ರು ಅವರು ಮಾಡಿ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಕೊಟ್ಟಾರೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟರೆ ಪತ್ರಾಸ್ತಾಕೊಂಡಿಕ್ಕಲ್ಲ ಊರುದ ಬಂದೈತಿ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ದು ಈಗಿಂದಲ್ಲ ಫಲ ತಲಾಂತರದ ಬಂದೈತಿ ಹೊಲ ತಲಾಂತರದ ಬಂದೈತಿ ಹೇಳಿರಿ